चोवीस तास मराठी राज्यस्तरीय वृत्तवाहिनीच्या कोरोना वॉरियर्स संवाद या कार्यक्रमामध्ये राऊरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्रीनिवास कुरेसर यांची प्रकट मुलाखत घेतलीय संपादक वसंतराव झावरे यांनी नगर विकास मंत्री प्रजगदादा तनपुरे यांच्या पुढाकारानं मार्गी लागलेल्या वाढीव पाणी पुरवठा योजनेमुळे नागरिकांना शुद्ध आणि मुबलक पाणी मिळणार आहे असं मुख्याधिकारी श्री कुरे यांनी यावेळी म्हटलंय नमस्कार आपलं स्वागत आपल्याला माहिती आहे की आपल्या संपूर्ण देशामध्ये आपल्या भारत सरकारने तीस जाऊन पर्यंत लॉकडाऊन जाहीर केलेला आहे आणि या कालावधीमध्ये लॉकडाऊनचा हा पाचवा टप्पा सुरू झालेला आहे त्याला अनलॉक देखील म्हटलेलं आहे आणि या पाचव्या टप्प्यामध्ये केंद्र सरकारने राज्य सरकारने काही बाबतीमध्ये शिथिल केलेलं आहे लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की कोरोना या प्रादुर्भावासाठी किंवा या कोरोना रोगाच्या विरोधात हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स नर्सेस वेगवेगळे शासकीय अधिकारी त्या त्या पातळीवर प्रत्यक्षपणे लढत आहेत आपण त्याला कोरोना वॉरियर्स म्हणतो सर ओके okay. आणि अप्रत्यक्षपणे लढणारे पण जे आहेत जे आपल्याला अत्यावश्यक सेवा पुरवतात तर मंडळी अहमदनगर जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला राहुरी तालुका तर तालुक या राहुरी तालुक्यातील आपल्या राहुरी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी जे कुरेसर या ठिकाणी उपस्थित आहेत मी जे कुरेसरांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो धन्यवाद आपल्याला ज्ञात आहे की नगरपरिषद असेल ग्रामपंचायत असतील तर त्या, 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 त्या संस्थांचे जे अधिकारी असतात त्यांच्या हाताखालील कर्मचारी असतात ते सर्वजण कोरोना वॉरियर्स असतात सर तर आपण देखील या लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळामध्ये मधल्या काळामध्ये आणि आता या काळामध्ये देखील अतिशय महत्त्वाची भूमिका घेतलेली आहे विशेषतः राहुरी शहराचं म्हटलं तर राहुरी शहर या शहरातून नगर आणि मनमाड हा जो राज्यमार्ग आहे नगर मनमाड राज्यमार्ग गेलेला आहे त्यामुळे रावरी शहराचे दोन भाग झालेले आहेत एक पूर्वेकडचा आणि एक पश्चिमेकडचा तर सर आपली जी रावरी नगरपरिषद आहे त्या नगरपरिषदेची स्थापना कधी झाली आणि नगरपरिषदेच्या अंतर्गत प्रभाग किती आहेत आणि आपलं कार्यक्षेत्र किती आहे राहुरी नगर परिषद ही मुळात ग्रामपंचायतीतून तिचं नगर परिषदेमध्ये जानेवारी एकोणीसशे बहात्तर साली रूपांतर झालं हो एकोणीसशे बहात्तर नंतर हिला नगर परिषदेचा दर्जा प्राप्त झाला एकूण राहुरी नगरपालिकेचं जर क्षेत्रफळ बघितलं तर ते बेचाळीस स्क्वेअर किलोमीटर आहे हा परिसर खूप मोठा आहे आणि यामध्ये एकूण आपल्या निवडणुकीच्या अनुषंगाने दहा प्रभाग आहेत आणि ते एकूण वीस सदस्य या दहा प्रभागातून एकवीस सदस्य सॉरी एकवीस निवडून येतात आणि एक जण जनतेतून नियुक्त जो अध्यक्ष आहे ते बरोबर आहे बरोबर आहे आणि दोन आमचे एक क्रॉप मेंबर हो ते असे मिळून एक चोवीस सदस्यांची नगर परिषद आहे हो सर हो सर तर चोवीस सदस्यांची ही नगरपरिषद आहे तर बघा आपल्या देशामध्ये दे पहिला जो जनता कर्फ्यू आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सरांनी जाहीर केला बावीस मार्च आणि तदपासून अगदी आता तीस जूनपर्यंत लॉकडाऊन आहे तर सर सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या पालिकेचं कार्यक्षेत्र असेल आपल्या पालिकेची जी आरोग्य यंत्रणा असेल स्वच्छता विभाग असेल तर आपण या कालावधीमध्ये त्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी किंवा नागरिकांना त्या ठिकाणी असुविधा होऊ नये यासाठी कसं काम केलं आहे सर सर्वप्रथम ज्यावेळेस महाराष्ट्रात पहिला रुग्ण आठ मार्च रोजी आपल्याला ज्यावेळेस आढळला हो त्यानंतर महाराष्ट्र शासनाने पंधरा नंतरच कोरोनाच्या संदर्भातल्या उपाययोजनासाठी कारवाई सुरू केली हो केंद्र स्तरावरून सुद्धा माननीय पंतप्रधान यांनी हो बावीस मार्च रोजी जनता कर्फ्यू त्या दिवशी सर्वांना आवाहन केलं आणि तेवीस पासूनच महाराष्ट्रात सुद्धा लॉकडाऊनचा पहिला टप्पा सुरू झाला बरोबर आहे या दरम्यान आपण ज्या सुरुवातीच्या फेज मध्ये की कोरोनाची लक्षणं काय असतात कोरोना कसा प्रसारित होतो हो। या बाबतीत जनतेमध्ये जनजागृती करणं फार आवश्यक होतं हो। त्या अनुषंगाने मग नगर परिषदेने वेगवेगळ्या चौकामध्ये फ्लेक्स बोर्ड वगैरे इत्यादी माध्यमातून नागरिकांना कोरोनाच्या एकंदरीत लक्षणाची आणि त्याबाबतची एक प्राथमिक माहिती स्वरूपात जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम केलं प्रबोधन करायचं प्रबोधन करण्याचं मग आपल्याला की ह्यासाठी याचा अटकाव किंवा ह्याचा हो, प्रसार जो होतो त्याला प्रतिबंध करण्यासाठी काय केलं पाहिजे तर सोडियम हायपोक्लोराईड ही फवारणी बरोबर सोडियम हायपोक्लोराईड हे औषध फवारणी हे प्रभावी आहे आपल्याला नंतरच्या वेगवेगळ्या याच्यातून माध्यमातून लक्षात आलं बरोबर आहे तशा शासनाच्या सूचना पण झाल्या आणि त्यानुसार मग नगरपालिकेने पूर्ण शहरामध्ये एक वेळेस पहिल्या टप्प्यामध्ये पूर्ण शहरामध्ये एक वेळेस सोडियम हायपोक्लोराईड फवारणी केली त्याच वेळेस आपली आरोग्य यंत्रणा कारण नगरपालिकेची दैनंदिन कामं सुद्धा ही चालू असली पाहिजे हो नगरपालिकेचं मूलभूत कामचे सेवा देण आहे हो हो ज्या प्राथमिक सेवा आहेत पाणी पुरवठा आरोग्याच्या दिवाबत्ती असते स्वच्छता स्वच्छता या बाबीला कुठेही त्याच्यात अडथळा न येऊ हो देता आणि कोरोनाचे काम करण्यासाठी आमची आरोग्य यंत्रणा आमचे सर्व कर्मचारी हे नगरपालिकेमध्ये उपस्थित होते ज्यावेळेस शासनाचा जी आर होता की पाच टक्के कर्मचाऱ्यासह काम करावं परंतु नगरपालिकेचा असं नव्हतं संपूर्ण कर्मचारी हे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कोरोनाच्या प्रतिबंधासाठी कार्यरत होते बरोबर बड़ आहे आरोग्याच्या अनुषंगाने आपण म्हणाल तर सर आरोग्याच्या बाबतीत दैनंदिन स्वच्छता तर ही रेग्युलर होती आपण त्यावेळेस भाजीपाला बाजार वगैरे सर्व बंद केलेला होता त्यामुळे मग भाजीपाला बाजार जो आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी त्याला पर्याय पर्यायी जागा देऊन तिथं आपल्याला हे करावा लागला जेणेकरून लोकांना सुद्धा भाजीपाला उपलब्ध व्हावा हो त्यासाठी आपण पाण्याच्या टाकीचा रोड असेल तो स्टेशन रोड असेल ते परिसर शुक्लेश्वर चौक असेल आणि आपण प्रत्येक प्रभागामध्ये पाच ते सहा भाजी विक्रेत्यांना परवानगी दिलेल्या होत्या असे म्हणून एकूण आपण शंभर ते एकशे दहा पर्यंतचे पासेस भाजीपाला विक्रेत्यांना दिले होते, होते। हो सर। तो भाजीपाला झाल्यानंतर अकराच्या दरम्यान ज्यावेळेस भाजीपाला दहा अकरा दरम्यान तो तिथून उठून जायचा किंवा त्यांना आपण हे करायचो प्रतिबंध त्या, करायचो त्यानंतर मग आपल्याला तिथली स्वच्छता राखणं तिथं सोडियम हायपोक्लोराईड न करून निघून गेलं आपले जे वैद्यकीय सेवा देणारे जे आपलं ग्रामीण रुग्णालय असेल सर्व शासकीय रुग्णालय का, कार्यालय तहसील कार्यालय पोलीस नगरपालिका या सर्वांची सोडियम हायपोक्लोराईडनं दैनंदिन आपण स्वच्छता स्वच्छता बरोबर आहे तर सर लॉकडाऊन सुरू झाला जनता कर्फ्यू झाला एक दिवसाचा त्यानंतर बघा आपल्या तालुक्याचे दंडाधिकारी जे आहेत तहसीलदार पी आय असतील तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली की जेणेकरून बाहेरील कोणी रुग्ण आपल्या तालुक्यात येऊ नये त्याचा प्रादुर्भाव होऊ नये तर मग आपल्या ज्या पालिकेचं कार्यक्षेत्र आहे या कार्यक्षेत्रामध्ये अशी बाहेरून येणारी जी मंडळी आहे त्यांना क्वारंटाईन करण्यासाठी कशी नियोजन केलं होतं आपण सर आपल्या ज्या शासनाच्या गाईडलाईन्स होत्या हो। त्यानुसार परराज्य असो पर, पर जिल्ह्यातून कुठलाही व्यक्ती तुमच्या क्षेत्रात आल्यास बरोबर त्याला क्वारंटाईन करण्याबाबतचे संस्थात्मक क्वारंटाईन इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन कराव्या होता बरोबर आहे बर त्यानुसार आपण प्रत्येक प्रभाग वाईज म्हणजे प्रभागामध्ये आपले नगरपालिकेचे दोन कर्मचारी हो। जो की त्या प्रभागातील स्थानिक असेल आपण त्यांना आधी प्राधान्य दिलं हो जेणेकरून त्यांना लगेचच ते घर कोणाच्या घरी आले काय नाही त्याची ओळख या स्वरूपात आपण दोन प्रत्येक प्रभागात कर्मचारी नियुक्त केले बरोबर आहे ज्या ज्या वेळेस आपल्याला कुठल्याही सूचना मिळाल्या किंवा दुसऱ्या तिसऱ्या लॉकडाऊनच्या काळात ज्यावेळेस शासनाने ई पासच्या माध्यमातून लोकांना परवानगी द्यायला सुरुवात केली तेव्हापासून के नागरिकांची एजा वाढली त्या दरम्यानच म्हणजे तीन मे नंतरच नागरिक मोठ्या प्रमाणात नगरपालिका क्षेत्रात किंवा पूर्णच याच्यामध्ये त्यांची मुवमेंट जी आहे सुरू झाली मग त्यावेळेस आपल्याला ई पासच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यात ता आपल्या गावात येणाऱ्या व्यक्तींची माहिती प्रशासनाकडून मिळावी बरोबर आहे पण बरेचसे स्थलांतरित मजूर आहेत ते, ते कुठली परवानी न घेता ते सुद्धा परस्पर यायचे अशा नागरिकांना मग त्यांचे शेजारी असतील तिथले आपले काही जे माध्यमातले लोक आहेत किंवा इतर सर्वजण आपल्याला ते इन्फॉर्मेशन किंवा माहिती मिळवून द्यायची की सर इथे इथं हा हा व्यक्ती आला असा त्यांच्यापर्यंत अप्रोच व्हायचो त्यांना आर एच ला आपले हे असायचं की त्यांना सर्वप्रथम आपण ग्रामीण रुग्णालयात घेऊन जायचो बरोबर आहे ग्रामीण रुग्णालयातले त्यांचे अँब्युलन्स त्यांचे पण कर्मचारी आपल्याला मिळायचे मग त्यांना आपण तपासणी केल्यानंतर त्यांना मग आपण आपल्या इथे दोन आपण क्वारंटाईन सेंटर ठेवले होते हो, हो. एक गाडगेबाबा आश्रम येते आणि दुसरं राऊरी कॉलेज राऊरी कॉलेज तर आपण दोन ठिकाणी त्यांना मग इथून शिफ्ट करायचो हा जो क्वारंटाईन त्यांचा जो कालावधी आहे हो तो दहा दिवसाचा आहे त्यांनी हो. दहा दिवस या संस्थात्मक विलगीकरण पाहिजे आपण त्यांना तिथं दहा दिवसानंतर मग दररोज त्यांची वैद्यकीय तपासणी व्हायची त्यांना कुठली काही लक्ष आढळली त्यांच्यामध्ये काही बदल जान। बदल जाणवला तर त्यांना लगेच मग पुढच्या ट्रीटमेंटसाठी एक तर सिव्हिल हॉस्पिटल असेल किंवा मग ग्रामीण रुग्णालयामधून त्यांना उपचार दिले जायचे बरोबर आहे आणि दहा दिवसानंतर मग त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना मग आपण रिलीव्ह करून पुढील सात दिवसासाठी त्यांना कंपल्सरी होम क्वारंटाईन क्वारंटाईन करायचं अगदी बरोबर आहे तर विशेषतः या कोरोनाच्या संसर्गामुळे जे लॉकडाऊन सुरू झालं या कालावधीमध्ये जे दवाखाने असतील तिथले डॉक्टर्स नर्सेस असतील तर तो फार त्या ठिकाणी महत्त्वाचा भाग आहे आता आपल्या पूर्वीचं आपल्याला असं म्हणता येईल की आपल्या रावरी नगर परिषदेचा पूर्वीचा दवाखाना जो आता आपण त्याला ग्रामीण रुग्णालय म्हणतो तर पूर्वीची त्याची जी जागा होती त्या दवाखान्याची त्या हॉस्पिटलची ती नव्या पेठेच्या लगत होती पण त्या ठिकाणी ती जुनी ये लिया है। इमारत असल्यामुळे ती आता पडलेली आहे बरोबर आणि एक पर्यायी इमारत पालिकेने त्यांना दिलेली आहे तर या या संदर्भात ग्रामीण रुग्णालयाच्या संदर्भात की जेणेकरून तमाम जो नागरिक आहे गोरगरीब आहेत त्यांच्या दृष्टीने हा जिवाळ्याचा विषय आहे तर जी सध्याची इमारत आहे ती खूप गैरसोयीची आहे तर त्या संदर्भात आपल्या <coughs> पालिकेकडे काय माहिती आहे नेमकी सर मुळात ग्रामीण रुग्णालय जे आजचं ग्रामीण रुग्णालय आहे आपल्या राहुरी नगर परिषदेकडे राहुरी नगर परिषदेचा एक दवाखाना होता जो दोन हजार तीन पर्यंत नगर परिषदेच्या माध्यमातून चालवला जायचा बरोबर त्यावेळेस आपण दोन वैद्यकीय अधिकारी इतर जो काही वीस एकवीस लोकांचा स्टाफ होता तो आपण नगरपालिकेच्या फंड मधून त्यांना हे द्यायचो त्यांचं खर्च सर्व खर्च नगरपालिके मार्फत केला जायचा दोन हजार तीन नंतर <coughs> शासनाची पॉलिसी येऊन तालुक्याची ठिकाण आहे किंवा जे आहेत ते <coughs> नगरपालिकेच्या सर्व कॉटेज हॉस्पिटल काही नगरपालिकेत असतील ती <coughs> बंद करण्यात <है> आली <coughs> आणि त्यांचं रूपांतरण एक तर ग्रामीण रुग्णालयात किंवा पीएससी अशा स्वरूपात केलं <coughs> आपल्या इथं त्याचं रूपांतर ग्रामीण रुग्णालयात <coughs> ग्रामीण रुग्णालयात आता तत्कालीन <coughs> वेळी शासनाकडे एक वास्तू ही चालू असलेली वास्तू होती रेडीमेड वास्तू होती तिथं त्यांनी ग्रामीण रुग्णालयाचं रूपांतर केलं त्या दवाखान्यात आणि त्यांचा स्टाफ शासनाकडून तो झाला हो कालावधी दोन हजार अठरा मध्ये आता ती जी इमारत खूप जीर्ण झाली इमारतीचा जवळपास मला वाटतं एकोणीसशे पन्नास ब्रिटिश कालीन असावी स्वातंत्र्याच्या एकोणीशे पन्नास बावनच्या दरम्यानचं बांधकाम दोन हजार अठरा साली थोडासा भाग त्याचा कोसळला आणि नंतर ती इमारत धोक्यादायक ठरली आता त्यावेळेस जागा कुठली नव्हती आणि शहरातील वैद्यकीय सुविधेचा प्रश्न होता बरोबर नगरपालिकेने पुढाकार घेऊन सार्वजनिक वाचनालयाची स्वतःची जागा नगर तिथे ग्रामीण रुग्णालय चालवण्यासाठी देण्यात आली आणि त्यानंतर ग्रामीण रुग्णालयाची तिथून पूर्ववत सेवा आणि सुरू झाली नवीन इमारतीमध्ये हो। जी वाचनालयाची वाचनालयाच्या इमारतीमध्ये सुरू आहे आता या रुग्णालयाशी संबंधित विषय सर की काय होत नगर मनमाड राज्य मार्ग शहरातून गेलेला आहे बऱ्याचदा कार्यक्षेत्रामध्ये अपघात होतात किंवा काही इतर घटना होतात अकस्मात मृत्यू होतात अशा वेळेस ग्रामीण रुग्णालयाचे जे डॉक्टर्स आहेत ते संबंधिताचं पी एम वगैरे करतात तर ते जे डेड हाऊस आहे जे आपल्या नदीच्या कडेला तिथे आहे त्याची फार दुरावस्था झालेली आहे बऱ्याचदा काय होतं त्या ठिकाणी जर त्याच दिवशी समजा रात्री घटना घडलेली आहे मृतदेह त्या ठिकाणी ठेवला जातो आणि दुसऱ्या दिवशी पी एम केलं जातं पण रात्री त्या ठिकाणी उंदीर तो मृतदेह अक्षरशः कुरताटतात तर ते डेड हाऊसची अवस्था देखील वाईट झालेली तर त्या संदर्भात पालिका किंवा शासन असं काही करता येईल का आता त्या संदर्भात आरोग्य विभागाने त्यांच्याकडून काय प्रस्ताव पाठवलाय मला माहिती नाही त्याबद्दल बरं पण तो विषय आरोग्य विभागाशी हे आहे हो। राज्य शासनाच्या तरी पण नगरपालिकेकडून जे आहेत की त्यांच्याकडून सुद्धा आम्हाला पत्रव्यवहार झाला होता की आपल्या नगरपालिका मालकीची कुठल्या जागा आहेत का जिथं आम्हाला सुसज्ज आरोग्य स्पेस वगैरे हो की रुरल हॉस्पिटल बांधायचं आहे तर आपण काही जागा आरक्षित ठेवलेल्या आहेत नगरपालिकेमार्फत डीपी मध्ये त्या खाजगी व्यक्तींच्या जागेवर त्याचं आरक्षण आहे आरक्षण प्रक्रिया राबून शासनाने त्यांना त्यांचं कॉम्पन्सेशन भरपाई भूसंपादनाचे जे काही मावेज असेल किंवा हे देऊन ते जागा हे करून त्यांना पुढील ते ग्रामीण रुग्णालयाची कारवाई करता येईल बरोबर आहे बरोबर शासनाला निधी उपलब्ध आणि याच्यानुसार अच्छा 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 तर आता याच्याशीच निगडीत असा एक विषय सर आपल्या पालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये उद्यान आहेत बघा एक इकडे नदीच्या कडेला आहे त्यानंतर आपल्या शहरामध्ये पण आहेत तर त्या ठिकाणी बऱ्याचदा काय होतं की देखभाल म्हणा किंवा त्या ठिकाणी असे रेग्युलर असा वॉचमेन नाही तर त्याची एक दुरवस्था झालेली आहे त्या रुग्णालयांची याची बंदी उद्यान आपल्याकडे जे आहेत की एकूण तीन उद्यान आपण हे केले आहेत oh. एक आपण ज्याला नदीकाठचं जे आहे ज्ञानेश्वर उद्यान असेल त्यानंतर hmm. hmm. आपलं इथे जे पाण्याच्या टाकीच्या रोड जवळ जे आहे हरनाई उद्यान हरनाई त्यानंतर आनंद ऋषी उद्यान आहे त्यानंतर एक छोटे छोटे जे ओपन स्पेस आहेत त्या कॉलनी मधले ते सुद्धा आपण डेव्हलप केले आहेत साईनगरचं असेल वैद्य डॉक्टर वैद्य यांच्या जवळचं असेल बरोबर गोंधळ कॉम्प्लेक्सच्या इथला हो सर मुळात सर आता हे जे आपण उद्यानासाठी हे करतो तिथं डेव्हलप करतो त्यावेळेस एक प्राथमिक तत्व असं असते की तेथील नागरिकांनी लोकल नागरिकांच्या सेवेसाठी आपण दिले आहे त्यांनी त्यांचा वापर जो आहे त्याची ही केली जावी बरोबर आहे त्या ठिकाणी जिथे जिथे शक्य असेल जे मोठे उद्यान आहेत ज्ञानेश्वर उद्यानाच्या ठिकाणी आपली वाचपनची व्यवस्था आहे हरणाई उद्यानाच्या ठिकाणी सुद्धा आपल्या दिवसा म्हणजे स्वच्छता वगैरे ही राखली जाते परंतु आता नगरपालिकेकडचा असलेला अपुरा कर्मचारी वर्ग आणि ह्या ज्या सुविधा आता हे वाढणारच आहेत कमी नाही होणार आहेत आता लोकसंख्येप्रमाणे हो। वाढत जाणार आहे ज्या ज्या वेगवेगळ्या वेग वेग वे फॅसिलिटी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत तरी आमचा प्रयत्न आहे की ह्या सुद्धा यांच्या ठिकाणी जितकं होईल शक्य तितकं नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना जर काही हे देता आले प्रश्न वगैरे ते करतोय आणि त्या ठिकाणच्या स्वच्छता इतर बाबी आपण तर करतच असतो काही जर दुरुस्तीचे काम असतील काही तिथे हे झालं असतं त्या मुलांसाठी जे ज्या खेळण्या खेळण्या वगैरे आपण लावतच असतो आणि आपल्या मार्फत त्या सुविधा दिल्या जातात बरोबर आहे बरोबर आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पालिका तर त्या भविष्यामध्ये त्या ठिकाणी वॉचमेन वगैरे ठेवणार आहेच परंतु त्या त्या भागातले जे नागरिक आहेत त्यांनी देखील ज्ञानेश्वर उद्यान असेल किंवा आनंद ऋषीजी उद्यान आहे हरनाई उद्यान आहे त्या ठिकाणी नागरिकांचं देखील काम आहे की आपणही त्या ठिकाणी लक्ष ठेवलं पाहिजे yes. तर त्यानंतर एक तरुणांचा जिवाळ्याचा विषय सर की आपण जिम म्हणतो जिमनॅशियम <coughs> तर आपल्या पालिकेच्या अंतर्गत एक जिम आहे बघा स्टेशन रोडकडे तर त्या जिमच्या संदर्भात काय सर uh... मला वाटतं हो, इस्टेट इस्टेट ते सुराना इस्टेट जी आहे हां तर सुराना इस्टेट ची जिमच तिचं जे आहे आपल्याला रिन्युव्हेशनचं काम हाती घ्यावं लागेल आणि त्या ठिकाणचं साहित्य आणि इतरही बाबी जे आहेत हो, आता आपण एक करतोय की जिम <coughs> साठी सा साहित्य क्रीडा विभागाकडून प्रत्येक वर्षी त्यांच्या याच्यामध्ये काही बजेटरी अलोकेशन असते तर त्या बजेटरी अलोकेशन मधून आपण राहुरी नगरपालिकेसाठीचा एक प्रस्ताव तिकडे पाठवणार आहोत जिथे जिथे शक्य असेल आपल्या ज्या ठिकाणी वास्तू आहेत की जिथं आपल्याला त्याला व्यायामशाळेमध्ये किंवा जिममध्ये कन्वर्ट करता येईल अशा ठिकाणी आपलं चाललंय की तिथं हे करण्यास जिमचं साहित्य मागणी करून त्या ठिकाणी एक अद्यावत जिम स्थापन करायचं बरोबर आहे सर तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की कसं असतं सगळ्यांचीच काय आर्थिक कुवत नसते सर रावरी शहरामध्ये इतर काही खाजगी जिम पण आहे परंतु पूर्वी आपल्या शहरातील जे तरुण आहेत ते आपल्या जिमचा म्हणजे रेग्युलर जाणं येणं परंतु ती इमारती जी आहे ती जुनाट झाल्यामुळे <laughs> किंवा त्या ठिकाणी साहित्य जे आहे मला वाटतं ठेकेदारीवर आपण त्या ठिकाणी द्यायचो तर ते साहित्य जरा जे आहे ते नारु नादुरुस्त होणं किंवा काय तर राहुरी शहरातील तरुणांची ती अपेक्षा आहे सर म्हणजे जेवढं लवकरात लवकर लो ते जिम तयार होईल तरुणांना तेवढं सोयीचं राहील तर अजून एक राहुरीच्या नागरिकांच्या दृष्टीने महत्वाचा विषय सर की आपलं रावरी पालिकाचं जे कार्यक्षेत्र आहे अगदी आपला जो नवीन पूल आहे आपण त्याला नावघाट म्हणतो तर नवीन पुलापासून आपलं कार्यक्षेत्र सुरू होतं मग नांदूर रोड आहे मलारवाडी रोड कनगर रोड आहे काळे आखाडा जोगेश्वरी आखाडा असंच मग पुढे सुदगिरणी येवले आखाडा तर हे असं बरंचसं म्हणजे वाड्या कार्यक्षेत्र आहे बरोबर तर होतं काय ग्रामीण भागात जर समजा कोणाचं असं आकस्मिक निधन झालं तर त्या त्या ठिकाणी छोटंसं अमरधाम म्हणा किंवा अशी एक शेड केलेली असते परंतु प्रॉपर राहुरी शहरातील किंवा जवळपासचे जे वाड्यावस्त्यावरचे लोक आहेत तर आपल्या नवीन पुलाजवळ एक तिथे एक नावघाट आहे अमरधाम आहे ते नावघाट कोणासाठी बारागाव नंदूरचे लोक असतील किंवा शहराच्या या इकडचे पश्चिमेकडचे लोक असतील जरा तर त्यांच्यासाठी ते अतिशय चांगलं आहे परंतु तिथली अवस्था दुरावस्था जी आहे ना ती काय चांगली नाही त्या ठिकाणी ते नागरिकांना बऱ्याचदा का होतं एखाद्याचं आकस्मिक निधन झालं पाण्याची सोय नसते लाईटची सोय नसते त्याचबरोबर तिथले चौथरे जे आहे ना त्याची पडझड झालेली आहे त्यानंतर एक गणपती घाटाला जावं लागतं कारण बऱ्याचदा का होतं की एवढ्यात दूरून तिथे तरी पण एका सेवाभावी संस्थेने त्या ठिकाणी तो अमरधामचा तो एक रथ केलेला असल्यामुळे ते एक सोय बरी झालेली आहे तर ते गणपती घाट आहे आणि त्यातली त्यात एक ख्रिश्चन धर्मियांचं जे आहे स्मशानभूमी त्याची अवस्था मात्र वाईट आहे तर या संदर्भात काय आता आपल्याकडे स्मशानभूमी जे आहेत चार ते पाच एकूण स्मशानभूमी आहेत की अमरधाम म्हणू आपण त्यांना स्मशानभूमी स्मशानभूमी एक आपण आता सांगितल्याप्रमाणे घाट गण दोन येतं दोनपती घाट आहे मुस्लिमांचे मुस्लिम हरिजन स्मशानभूमी आदिवासी समाजाची सुद्धा आहे हो बिल्ल आहे त्यानंतर सुद्धा त्यांनी अमरधामिक चांगल्या पद्धतीने आपण नगरपालिकेने सुद्धा फंडिंग हे करून त्या ठिकाणी मग दाहिनी असेल किंवा तिथे बसण्यासाठी कंपाऊंड वगैरे हे केलेलं आहे आता स्मशानभूमीच्या बर विकसनासाठीचा जो निधीचा प्रस्ताव आहे किंवा एक एक टप्प्या टप्प्यामध्ये आपल्याला हे घ्यायचे आहे ते स्मशानभूमीसाठीचा आपण तसे प्रस्ताव सुद्धा हे तयार केले आहेत आता ह्या दरम्यानच आपण जे जा आहेत जोगेश्वरी आखाड्याच्या स्मशानभूमीचा एक पंचवीस लक्ष रुपयाचा प्रस्ताव आपण तयार केला होता आणि तो आपण शासनाकडे पाठवला होता तो नेमका अंतिम टप्प्यात असताना आता ह्या कोरोनाच्या आणि एकूणच आर्थिक खूप मोठा सर्वच अर्थव्यवस्थेला हे झालेला आहे बरोबर आहे त्यामुळे बऱ्याचशा शासनाकडून आता ज्या निधीला कपाती सुरू आहेत पुढील होणारे विकास कामांच्या बाबतीतही परंतु आमच्याकडे हे सर्व स्मशानभूमी विकसित करण्याबाबतचं प्लॅनिंग आमचं झालेलं आहे त्याच्यानुसार आम्ही करणारी आहोत काही ठिकाणी काही वादाचे मुद्दे आहेत ज्या ठिकाणी अतिक्रमणासारखे असतील किंवा ते जमिनीचं क्षेत्राच्या बाबतीत असेल ते वादाचे मुद्दे सुद्धा आम्हाला मोजणी करून हे करून मोजणीच्या माध्यमातून ते क्लिअर करून घ्या त्या, त्या नागरिकांना बसून त्याच्यातून मार्ग काढता येईल बऱ्याचशा ठिकाणी अतिक्रमण झाले आहेत जमिनीचं क्षेत्र सुद्धा जे आहेत ते बळकाव क्षेत्र नाही क्षेत्र आहे हे पण वादाचे आहेत यासाठी मोजणी करून घेणं हा एक प्राथमिकता आहे त्यानंतर आपलं क्षेत्र निश्चित करून घेऊन स्मशानभूमीच्या जागेच त्यानंतर पुढचे विकास कामं करणं बरोबर हे आमचे पुढच्या टप्प्यातील या बाबतीतलं नियोजन नियोजन आहे हो सर तर यानंतर येऊया आपण शिक्षणाकडे रावरी पालिकेच्या शाळा आहेत सर वाड्या वास्त्यांवर हो आहे प्रत्येक प्रभागामध्ये आहे तर या ज्या शाळा आहे तर श काही शाळा ज्या आहेत त्या प्रभागा, त्यानी त्या प्रभागातील नागरिक म्हणा त्यांनी त्या ठिकाणी इमारतीची डागडोजी करणं म्हणा किंवा बेंचेस देणं म्हणा किंवा कंपाऊंड वॉल बनवणं म्हणा उदाहरण द्यायचं झालं तर येवले आखाड्यावरची शाळा तिथल्या स्थानिक नागरिकांनी म्हणा किंवा शिक्षकांनी आव्हान केल्यामुळे तर काही ठिकाणच्या ज्या शाळा आहेत त्यांची जरा दुरावस्था आहे तर शाळांच्या बाबत होय आता एकूण आपल्याकडे नगरपालिकेच्या तेरा शाळा आहेत हो त्यापैकी एक मुलांची एक एक कन्या शाळा आहे आणि एक उर्दू शाळा आहे आणि दहा संमिश्र शाळा आहे बरोबर आहे नगरपालिकेच्या या मध्ये आपल्याकडे हो। बाराशे पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत असतात हो एकूण चौसष्ट कर्मचाऱ्यांचा आपला स्टाफ आहे हो। शिक्षकांचा तर आता सर आता याच्यात काय होतंय शिक्षण मंडळ हा जो आहे की हा पासून एक स्वतंत्र विषय आहे बर पूर्णपणे पण पालिकेचं नियंत्रण आहे पालिकेचं नियंत्रण अशा माध्यमातून आहे त्या ठिकाणी की पालिकेचा नियंत्रणाचा भाग हा तिथं फार मर्यादित आहे बर त्यांचं जे आहे शिक्षण उपसंचालक यांच्या मार्फत त्यांच्या रिक्रुटमेंट पासून त्यांची पेमेंट वगैरे सर्व जबाबदारी राज्य शासनाकडे राज्य शासनाकडे राज्य शासन त्यांचं वेतन देतं सर्व हे देते जे काही मध्यान भोजन असेल सर्व काही जे आहे तो हे होतं फक्त त्या ठिकाणी नियंत्रण अशा स्वरूपाचं आहे की त्या ठिकाणी एक इमिडिएट त्यांच्यासाठीची एक uh, मदत किंवा काही इमिडिएट याच्या स्वरूपात जे लागणारी बाब आहे तिथं एक नगरपालिकेच्या माध्यमातून आणि मुख्याधिकाऱ्यांच्या माध्यमातून व्हावी हा तेवढा फक्त मर्यादित त्यातला विषय त्या ठिकाणचं कुठलाही खर्च करायचा असेल काही करायचं असेल नगरपालिकेला स्व उत्पन्नातून करावा लागतो अन्यथा शिक्षण मंडळावरचे जे प्रशासन अधिकारी एक स्वतंत्र पद आहे ते प्रशासन अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली तिथले सर्व काही हे चालतात व्यवहार चालतात त्या ठिकाणचे त्यांचे पूर्णपणे डायरेक्ट नियंत्रण जे आहे ते प्रशासन अधिकाऱ्यांचं आहे त्यांनी जर एखादे प्रस्ताव हे केले तर त्या ठिकाणातून शाळेच्या डागडुजीच्या सर्व व्यवस्था होऊ शकतात तरी पण आपण यावर्षी आपल्या नगरपालिकेला जो मिळणारा निधी असतो जिल्हास्तर नगरो योजना त्या माध्यमातून दोन वर्ग खोल्याचं काम येवले आखाड्या इथल्या शाळेचं आपण घेतलंय ते जवळपास बत्तीस ते पस्तीस लक्ष रुपयांचं आहे बर बर आपण ते याच्यातून त्या दोन वर्ग खोल्या आहेत चांगल्या सुसज्ज वर्ग खोल्यात चांगल्या आपण तिथं काम करतोय आणि ते पुढील चार ते सहा महिन्यात म्हणजे दिपाळी ते पूर्ण होऊन जाईल बरोबर आहे तर आपल्याकडे प्राथमिक शाळा आहेत या हो हो ले ले आ, तर यापूर्वी आपल्याकडे बालवाडी आपण जे नर्सरी वगैरे ते पण तर त्याचं नियंत्रण आता कसं आहे नाही बालवाडी ह्या पूर्णपणे म्हणजे जवळपास दोन हजार हो, पाच नंतर बालवाडी हा नगरपालिकेकडे राहिलेल्याच नाहीत बालवाडी नाही त्याचबरोबर दवाखाना नाही अंगणवाडी नाही तसंच मला वाटतं शॉप ऍक्ट जे आहे शॉप ऍक्टची ची जी लायसन्स आहे ती नाही नंतर अन्न बेसळते तो एक विभाग आपल्याकडे पूर्वी होता तो पण नाही म्हणजे हे सर्व दोन हजार पाच ला नाही नाही हे कसं टप्प्या टप्प्या नाही ना जसं जसं हा विभाग स्वतंत्र होत गेला आता अन्न भेसळ शॉप ऍक्ट हे जे सगळं आहे ना यांच्याकडे म्हणजे मेडिकल अँड आपलं ड्रग ऑफिसर बरोबर आहे अन्न औषध प्रशासन विभागाकडे पूर्णपणे ते वर्ग झालं यामुळे काय होऊ लागलं की डुप्लिकेशन आणि तिथल्या ज्या दुकानदारांना दोन दोन ठिकाणचे लायसन्स घेणं भाग पडत होतं राज्य शासनाचा अन्न औषध प्रशासन विभाग त्यांच्याकडे शॉप चा लायसन घ्या आणि लोकल बॉडी म्हणून नगरपालिकेचं घ्या अनावश्यक त्या एका दुकानदाराला डबल डबल खर्च हो विनाकारण खर्च होऊ लागला याच्यातून पूर्णपणे त्यांचं रजिस्ट्रेशन हे ते मेंटेन करण्याची जबाबदारी ज्यावेळेस राज्य शासनाची आहे दुकान आस्थापनाची मग तत्कालीन वेळीचा तो निर्णय असू शकतो की दोन दोन ठिकाणी कशामुळे त्यांना कशासाठी कशासाठी दुकानदारांना त्या व्यावसायिकांना का त्रास द्यायचा दोन दोन ठिकाणचे लायसन आणि लायसन्स कमी करणं हा सुद्धा हेतू होताच सुसूत्रता आणि सुटसुटीत पण त्या अनुषंगाने असू शकेल त्या बरोबर म्हणजे तर आपल्या पालिकेची कार्यक्षेत्रामध्ये काही सांस्कृतिक भवन म्हणू त्याला किंवा मंगल कार्यालय म्हणू तर त्याविषयी सांगा आता आपल्या सर पालिकेचे जे सांस्कृतिक भवन आहेत दोन मुख्य आहेत केशर रंग आणि आपण शाहू मंगल कार्यालय ह्या इमारती पूर्णपणे पालिकेच्या मालकीच्या आहेत पालिकेचं पूर्णपणे त्याच्यावरही असत आहे hmm. आपण एक माफक दराने आणि सवलतीच्या दरानं सर्वांसाठी ते योग्य राहील oh. <coughs> या दरातच आपण तिथे लग्न कार्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी त्या उपलब्ध करून देत असतो हो त्याची पूर्णपणे देखभाल दुरुस्ती संरक्षण त्या ठिकाणी वॉचमन नियुक्ती स्वच्छता या सगळ्या बाबी पालिकेकडूनच केल्या जातात केल्या जातात आणि त्यांच्या मार्फतच होत असतात अच्छा अच्छा आ, सर आपल्या पालिकेचं एक यापूर्वीचे जे माजी नगराध्यक्ष आहे विद्यमान नामदार नगर नगरविकास त्यांच्याकडे बरीचशी खाती आहेत नामदार दादा तनपुरे हे नगराध्यक्ष होते त्या तेंचे तर त्या काळात त्यांचं एक जॉगिंग पार्कची एक योजना आहे तर त्याविषयी काय हो आपण जो कोर्ट रोड ज्याला म्हणू कि कोर्ट रोडच्या चारीच्या बाजूने एक आपण जॉगिंग ट्रॅकचं एक दोन हजार सतरा अठरापासूनच आपलं प्रपोजल आहे तत्कालीन वेळी आपण त्याचं म्हणजे तांत्रिक मान्यता त्याचं पूर्णपणे हे तयार केलेलं आहे ड्रॉइंग डिझाईन आहे तांत्रिक मान्यता आहे त्या सगळ्या बाबी आपल्या झालेल्या आहेत आणि त्या अनुषंगानेच आपण आता म्हणजे नामदार साहेबांच्या माध्यमातूनच तो प्रस्ताव सुद्धा शासनाकडे पाठवला होता आणि तो अंतिम टप्प्यातही आहे परंतु ज्यावेळेस आता ह्या कोरोनाच्या अनुषंगानं थोडासा त्याला हे झालं थोडी दिरंगाई झालेली आहे थोडा उशीर होत आहे तिकडून निधी प्राप्त होण्यासाठी परंतु तो आपला प्रस्ताव गेलाय आणि तो आपला दीड दीड़ एक दीड कोटीचा दीड प्रस्ता कोटीचा हो, प्रस्ताव प्रस्ताव आहे तो म्हणजे कोर्ट रोडची जी चारी आहे हो त्या चारीचाच आहे तो येस त्याच्याच लागून आपण हे केलं आहे चारी बंदिस्त स्वरूपात करून त्या ठिकाणी ट्रॅक बनवण्याचं आपलं नियोजन आहे येस 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 नक्कीच सर आपल्या राहुरी नगर परिषद अंतर्गत सध्याला कुठली विकास कामं चालू आहेत आता सर आपल्या राहुरी नगरपालिका अंतर्गत hmm. जे जिल्हा स्तरावरून आपण जिल्हा नियोजनकडून जी निधी मिळतो जो नगरोत्थान निधी असेल तर वस्ती असेल दलित वस्ती असेल त्या अनुषंगातून रस्त्याची कामं असतील गटारीची कामं असतील ही तर कामं आपली रेग्युलर चालूच आहेत त्याबरोबरच एक मोठं काम जर तर सर्वे नंबर सातशे सत्याहत्तर इथलं शॉपिंग कॉम्प्लेक्सचं काम एक चालू आहे बाजार तळावर बाजार तळावरचं त्या ठिकाणी आपण चांगल एक चांगलं सुसज्ज एक शॉपिंग कॉम्प्लेक्स लोकांना आणि व्यावसायिक चा एक व्यवसायाचं एक चांगलं एक तिथं ठिकाण बनवून देतात आणि त्याचबरोबर त्याच्या पहिल्या मजल्यावर जी आपली तिथली शाळा आहे नगर हो, परिषदेची नूतन मराठी नूतन मराठी ती सुद्धा शिफ्ट आपल्याला पहिल्या मजल्यावर करायची हो, त्या अनुषंगाने आपला प्लॅन चालू आहे हो, तो तो टप्पा आता आपला हा कम्प्लीट झाला की त्या टप्प्याला आपण सुरुवात करणार आहोत त्याचबरोबर आता जे बघितलं तर दलित वस्ती अंतर्गत आपण एक राजवाडा या परिसरामध्ये नगरपालिकेच्या जागा जुनी चावडी जी आहे तिथं आपण एक सुसज्ज असं सार्वजनिक वाचनालय बनवणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय ते सुद्धा आपण विकास काम आता एक लगेच म्हणजे आता एक महिन्याभरामध्ये ते हाती घेऊ ही कामं सुरू आहेत आणि त्याबरोबर योजनेचे आपली एक नगरपालिका राहुरीसाठी महत्वाकांक्षी पुरवठा योजना, वाड़ी आग़ी वाड़ी आग़ी हुँ। योजना। हुँ। तो सुद्धा प्रस्ताव आपल्या अंतिम टप्प्यावर आहे म्हणजे तिथल्या ज्या वरिष्ठ स्तरावर मंत्रालय स्तरावर बैठक होऊन तिला मंजुरी प्राप्त झाली आहे आता पुढील कालावधीत त्याच्या बाबतीतला सुद्धा एक आपल्याला निर्णय होऊन ती एक योजना आपल्याला मोठं काम आपल्याला विकास काम हे होईल बरोबर आहे आता त्या पाणी पुरवठा योजनेशी निगडीत की जलशुद्धीकरण जे आहे प्रकार तर बऱ्याचदा काय होतं राहुरी शहरातील नागरिकांना थोडंसं गढूळ स्वरूपाचं पाणी येणं हा एक प्रकार घडतो तर त्या संदर्भात आता ह्यातला मूळ मुद्दा असा आहे की ज्या योजनेची जी आहे योजना आपली इथून मुळा डॅमवरून आहे त्याचा हो। अंतर जवळपास पंचवीस ते तीस किलोमीटर आहे तीस किलोमीटर ती पाईपलाईन शहरातून आणि हायवे क्रॉस करून वगैरे हो येते या योजना ही त्या तत्कालीन म्हणजे एकोणीसशे बहात्तर साली पूर्ण झाली आहे आज ती योजना जवळपास अठ्ठेचाळीस वर्ष झाले त्या योजनेला आणि त्यामुळे त्याच्यामध्ये भरपूर स्वरूपात दुरुस्तीची कामं निघत असतात केस वगैरे केजेस वगैरे खूप मोठ्या प्रमाणात त्याचप्रमाणे ती कसं आहे रस्त्याच्या बाजूला काही रस्त्याच्या खालून असल्यामुळे जड वाहतुकीमुळे सुद्धा लिकेजेस होतात बरेचसे ते जीर्ण झालेले किंवा ते गंजलेल्या मुळे सुद्धा ते तुटफूट होते वॉलचे लिकेजेस असतात बऱ्याचदा काही जे मधल्या नागरिक आहेत ते वॉल हे करून सोडून थोडस पाणी घेण्याच्या उद्देशाने आणि ह्यामुळे ना ते गडूळ पाण्याचा हा तो प्रश्न राहतो काही काही ठिकाणी काय झाले की पाईपलाईन खूप खोल गेलेले आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्यावर तेचा रस्त्याची कामं होऊन वेगवेगळे मग ड्रेनेजची कामं झालेली आहेत अशा स्वरूपाची वेगवेगळी कामं झाली आहेत hmm. काही काही तर असं आहे की त्या ठिकाणी अतिक्रमण काही जणांच्या जा पायऱ्या वगैरे अशा सुद्धा आलेल्याकडे आणि तदनंतर वेगवेगळ्या जे आहेत ते केबल टाकणं असेल ओएमसी केबल असेल एम एसीबीच्या केबल असतात त्या त्यावेळेस त्याची अजून परत होतच असते वेगवेगळे तिथे हे ज्या सुविधा देण्यासाठी बाबी आहेत त्या तिथं टाकल्या जातात त्यामुळे थोडासा जो आहे गडूळ पाण्याचा हे होतो परंतु नगरपालिकेला अशी कुठली कंप्लेन आल्यानंतर आपण तात्काळ त्याची कारवाई करतो असा कंटिन्यू खूप मोठा गॅप नाही जात की आता त्याच्याकडे दुर्लक्षच होतं असं कधी होत नाही आपण तात्काळ त्याची दखल घेतो कुठल्याही नागरिकाची तक्रार आल्यानंतर आपण प्रत्यक्ष तिथं पाहणी करून आपला कर्मचारी वर्ग आणि त्या ठिकाणी त्याचे दुरुस्तीचे काम तात्काळ हाती घेऊन त्यांना शुद्ध पाणी पुरवठ्याचा आपण प्रयत्न करू बरोबर आहे बरोबर आहे सर शहरातील आपले जे रस्ते आहेत आता हा एक जो आहे नवी पेठ रस्ता असेल किंवा हा जुना मेन रोड आहे त्यानंतर शिवाजी चौकापासून शेनी चौकापर्यंत तर हे रस्ते खूप अरुंद आहेत आणि बऱ्याच ठिकाणी काही नागरिकांनी अतिक्रमण करणं किंवा समजा एखादा दुकानदार आहे त्यांनी त्याच्या रॅक एकदम अशा रस्त्यावर लावणं तर रस्ता असेल किंवा चौक सुशोभीकरण असेल तर या संदर्भात पालिकेची काय भूमिका आहे रस्ता रुंदीकरणाच्या बाबतीत जे आहे आता हे जे आपण जे नाव सांगितले ते हे सर्व जुनं गावठाण आहे ज्याला की म्हणजे ऑलरेडी तिथं विकास झालेला आहे Hmm. आज आपण विकास करायचा ठरवला त्या ठिकाणचा तर ते आपल्याला घरं कुठली ते hmm. ला पाडावी लागणार त्यांना कॉम्पन्सेशन hmm. द्यावं लागणार hmm. परंतु तोच जर मळ हातीचा आपण परिसर बघितला तर hmm. ती प्लॅन डेव्हलपमेंट आहे hmm. ज्याचे लेआउट होऊन त्याचे तशी रस्त्याची ते तेवढे क्षेत्र येऊन हो आपणही केले आहेत hmm. आता आपण ह्या ठिकाणी सुद्धा जे आहेत ना जे आपल्या जे नागरिकांनी समोर आले आहेत त्यांनी त्यांच्या पायऱ्या वगैरे केल्या आहेत किंवा त्यांचे साहित्य वगैरे ठेवतात त्यांच्यावर आपण नक्कीच कारवाई करू त्यांना आपण जे आहेत की रस्ता मोकळा राहील या संदर्भात आपलं नियोजन राहिलं की त्यामध्ये आपण हे नाही करणार बर बरोबर आहे पण रस्ता रुंदी करण्याला तिथं थोड्याशा मर्यादा म्हणण्यापेक्षा मर्यादा कठीण आहे आपल्याला करता पण येईल भू भूसंपादन हे सर्व कारवाई करावी करावी लागेल त्या ठिकाणी उदाहरणच द्यायचं झालं तर प्रगती विद्यालय नवी ते नवीपेठ हा जो रस्ता आहे जेवढा रुंद आहे की त्या ठिकाणी रहदारीला काही अडचण येत नाही परंतु त्यातली त्यात नवी पेठ असेल किंवा आपला जुना मेन रोड असेल शिवाजी चौकापर्यंत तरी त्या ठिकाणी बऱ्याचशा व्यापाऱ्यांनी नागरिकांनी अगदी राहुरी मेडिकलपासून थोडं पुढं गेलं की नागरिकांनी स्वतःहून त्यांचं जे कन्स्ट्रक्शन केलंय थोडं मागे केलंय जेणेकरून पार्किंगला याला जागा राहायच तर या दृष्टीने एक होणं गरजेचं आहे येस तर पुढचा एक महत्त्वाचा नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय सर की पालिका स्थापन झाली त्याला आता सुमारे अठ्ठेचाळीस वर्ष झाली सर तर पालिका स्थापन झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी जे उद्घाटन केलं ती वसंत मंडाई होती रौरी शहरामध्ये पण आता तसं काय असं कन्स्ट्रक्शन केलेली मंडई वगैरे राहुरीत नाही राहिली किंवा जे आ, मच्छी बाजार म्हणा मटन बाजार म्हणा अशी एक स्वतंत्र काही अशी तरतूद नाही केलेली त्या संदर्भात काय मंडई मच्छी मार्केट या बाबतीतला जे आहे आपल्या शहराची गरज आणि हे लक्षात घेऊन ते सुद्धा आपण मान्य नामदार महोदयांच्या माध्यमातून ती सुद्धा विकास काम आपल्याला भविष्यात घेण्यासाठी आम्ही नियोजन करू हो Places, जा जा का इतना पाली मार्केट प्लेसेस ज्या ज्या सुविधा देणं आवश्यक आहेत नगरपालिकेला मच्छी मार्केट मार्केटसारखं असेल किंवा भाजी मार्केट असेल इतर व्यावसायिक गाड्यांसाठीचा असेल किंवा इतर कुठल्या काही योजना असतील ज्या की शहरी भागासाठी आपल्याला देता येतील त्यासाठीच आम्ही नक्कीच पाठपुरावा करू बरोबर आहे तर राहुरी शहर स्मार्ट सिटी होण्याच्या दृष्टीने अजून काही पालिकेच्या नियोजित योजना आहेत का आता ह्या आपल्या ज्या स्मार्ट सिटीच्या अनुषंगाने सर्वात आपला महत्वाकांक्षी आणि जो अंतिम टप्प्यात आलेला म्हणजे पाणी पुरवठा योजना एक मोठी योजना वाढीव वाढीव पुरवठा योजना ह्या वाढीव मध्ये या बेसिक आपल्या ज्या बाबी आहेत की ज्या आपण एकाच वेळेस पूर्ण शहराला देऊ शकत नाही पाणी वेगवेगळ्या वेळ आहेत झोन नुसार आहेत या। या परिसरात सकाळी येतो तो कोणीकडे सायंकाळी येतो बरोबर असा जो आहे तो एकाच वेळेस येईल पूर्ण शहरामध्ये सकाळी हाच हा वेळ म्हणजे वाडी पुरवठा असल्यामुळे एकाच वेळी सगळ्यांना पाणी मिळू शक हे होईल ती हु एक आपला महत्वाकांक्षी प्रकल्प आहे त्यानंतर दुसरा जो आहे तो आपला अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीमचा भूमिगत oh. गट गटार योजना oh. हा प्रकल्प सुद्धा आपला बरासा म्हणजे आपण त्यावेळेस तत्कालीन दोन हजार अकरा बाराच्या दरम्यान टी योजना होती त्या माध्यमातून सुद्धा <coughs> आपण राबवण्याचाही केला होता mm -hmm. आता कावंत योजना हे झाल्या दुसऱ्या योजना हे झाल्या नवीन त्याचं नाव करून हे झाले आपण अंडरग्राऊंड सुद्धा आपण आहोत त्यानंतर काही आपला एक येणाऱ्या टप्प्यामध्ये सौर ऊर्जेवर आधारित हायमास हा सुद्धा आपण हे करणार आहोत जेणेकरून इलेक्ट्रिसिटीची बचत होईल बचत होईल त्याची त्याच्यातून नागरिकांना अडचणी नागरिकांना होईल हे अपारंपारिक ऊर्जा असतो ते चांगलं मिळेल या दृष्टिकोनातून सुद्धा आपलं चालू आहे आणि त्यानंतर एक आपल्याला जे सर्व शहरातील रस्ते प्रमुख रस्ते पूर्ण दुरुस्ती करणे आणि त्या बाबतीतला सुद्धा आपण एक पाच कोटीचा प्रस्ताव पाठवलेला आहे किंवा जे महत्वाचे चौक असतील शहरात चौक सुशोभीकरण अगदी एक उदाहरण द्यायचं तर हा ही नवी पेठ आहे त्या ठिकाणी एक जो चौक आहे त्याचं सुशोभीकरण असेल नाही का त्या गोष्टी होणं गरजेचं आहे दर्शक हो आज सी चोवीस तासच्या कोरोना वॉरियर्स संवाद या कार्यक्रमामध्ये रावरी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी श्रीनिवासजी कुरेसर या ठिकाणी उपस्थित राहिलेत त्यांनी आपल्यासोबत दिलखुलास चर्चा केली आणि नागरिकांचे जे विविध प्रश्न असतील त्याला त्यांनी चांगली उत्तरं दिली त्याबद्दल सिच विस्ताजच्या वतीनं श्रीनिवासजी कुरेसरांना मी धन्यवाद देतो आणि थांबतो नमस्कार सर